नागपुर जिले के कोही शहर में हाथरस बलात्कार पीड़िता को न्याय दिलाने के लिए निकाला गया है कैंडल मार्च। अमोल वासनिक, सामाजिक कार्यकर्ता और राष्ट्रवादी कांग्रेस नागपुर जिला ग्रामीण अध्यक्षा अर्चना ताई हर्डिक, इनके नेतृत्व में एक कैंडल मार्च निकाला गया। इस कैंडल मार्च में कोही शहर की जनता और अर्चना ताई हर्डे, वर्षा रोकड़े, भारती मोहोड़, अंजलि वासनिक, रश्मि बाभरे, पल्लवी मानकर और अन्य कोही नगर वासी उपस्थित थे। यूपी के हाथरस जिले में हुए मनीषा वाल्मीकि बलात्कार पीड़ित युवती का शव घर वालों को बेखबर रखते हुए यूपी के प्रशासन ने शव को अंधेरे में जलाया। पीड़ित परिवार की यह गुहार थी कि शव को घर लाने दिया जाए। यूपी सरकार ने जबरदस्ती परिवार को बेखबर रखते हुए इस अंजाम को सफल किया। इस विरोध में पीड़ित युवती के परिवार को न्याय मिलना चाहिए। इस गुहार को लेकर कोही शहर में कैंडल मार्च निकाला गया। हाथरस येथील मनीषा वाल्मीकि ही 19 वर्षीय युवती, हिचा बलात्कार करून जो निर्घुण खून झाला त्याविषयी आज सर्व भारतामध्ये जन आक्रोश फार मोठ्या प्रमाणात होता। हे जनसंपर्क जो होता, जनसामान्य लोक आज कुठेही सुरक्षित नाही। महिला असो, युवती असो किंवा कुठले तरुण असो, आज कुठेही सुरक्षित नाही। योगी सरकारने या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली पाहिजे, कारण त्यांनी, चार नराधमांनी त्या युवतीला निर्घुणपणे तिच्यावर रेप करून तिचे अवयव कापून तिला इतक्या अमानुषपणे मारण्यात आलं की अशी कुठलीही दरिंदी कुठेही अशी घडू नये, कारण त्या ज्या नराधमांना पण जन्म देणार ह्या शेवटी कुठेतरी महिलाच होत्या, हे ते नराधमान विसरून गेले। त्यांना कुठेतरी याची जाणीव झाली पाहिजे, त्यामुळे त्यांना निर्घुणपणे तात्काळ शिक्षा दिली पाहिजे आणि त्या युवतीला, अशा अनेक युवतींना न्याय मिळायला पाहिजे अशी मी सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करते। योगी सरकार, तुम्ही हा जो गुन्हेगारांना पाठीशी धरत आहे हे फार चुकीचं आहे। हे कुठल्याही प्रमाणात, कुठल्या मुख्यमंत्री असून एक जबाबदारीचं पद आहे असं असताना तुम्ही त्या नराधमांना पाठीशी घालत आहे, तर या तुम्ही तुमची खुर्ची खाली करावी अशी सर्व भारताच्या, पूर्ण महाराष्ट्रातील, भारतातील यूपी सरकारच्या वतीने मी सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही खुर्ची खाली करावी, कारण तुम्ही या खुर्चीच्या लायक नाही। कुठल्याही महिलेला तुम्ही मान देऊ शकत नाही, न्याय देऊ शकत नाही, त्याचा अर्थ तुम्ही कुठल्याही महिलेचा सन्मान करत नाही। इव्हन तुम्हाला ज्या महिलेनी जन्म दिला त्या महिलेचा सुद्धा तुम्ही अपमान केलेला आहे। ही एवढी मोठी निर्घुण हत्या झालेली आहे, तर त्याचा तुम्ही महिलांचा कुठेतरी मान सन्मान करावा आणि त्या नराधमांना तात्काळ शिक्षा करावी असं सर्व जनसामान्यातून, सर्व महिलांच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करते की त्यांना तात्काळ एक महिन्याच्या आतमध्ये शिक्षा करावी, ही विनंती।